वेलकम एंड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। अवर नेक्स्ट पॉइंट ऑफ कॉमर्स पेपर फिफ्थ मार्केटिंग, इट इज़ अ मार्केटिंग इथिक्स। फर्स्ट वन इज अ मीनिंग ऑफ मार्केटिंग इथिक्स। इथिक्स आर अ कोड ऑफ वैल्यूज एंड प्रिंसिपल्स दैट गवर्न द एक्शन ऑफ अ पर्सन रिगार्डिंग व्हाट इज राइट वर्सेस व्हाट इज रॉन्ग। योग्य काय आणि अयोग्य काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्हॅल्यूजप्रमाणे, ज्या तत्वांप्रमाणे एका नियमामध्ये बांधल्या जातात, त्याला म्हटलं जातं इथिक्स। इथिक्स इज अ बेस्ड ऑन वेल फाउंड स्टँडर्ड ऑफ राईट अँड रॉंग दॅट प्रिस्क्राइब्ड व्हॉट ह्युमन मस्ट डू। कुठल्याही पद्धतीने मार्केटिंग करत असताना त्याचे काही स्टँडर्ड, काही नियम त्या ठिकाणी फाउंड केले जातात, मग योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्यासाठी, सो त्याला म्हटलं जातं इथिक्स। डेफिनेशन ऑफ द इथिक्स, द बेसिक प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज दॅट गवर्न the business that is engaged in promoting product or services to the customer. ज्या वेळी एखाद्या कस्टमरला एखादी वस्तू किंवा सेवा आपण पोचवत असतो, त्यांच्यापर्यंत पाठवत असतो, त्यावेळी ती वस्तू प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून जे बेसिक प्रिन्सिपल आणि व्हॅल्यूज असतात, त्याला म्हटलं जातं इथिक्स। सो नेक्स्ट वन इज अ इथिकल व्हॅल्यूज इन मार्केटिंग। मार्केटिंग इथिक्स इज अन एरिया ऑफ अप्लाइड इथिक्स विच डील्स विथ द मॉरल प्रिन्सिपल्स बिहाइंड द ऑपरेशन अँड रेग्युलेशन ऑफ मार्केटिंग। इट रेफर्स टू द ऍप्लिकेशन ऑफ मार्केटिंग इथिक्स इन टू द मार्केटिंग प्रॅक्टिसेस। मार्केटिंग इथिक्स इनेबल कंपनीज टू मार्केट देअर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इन मोर सोशल रिस्पॉन्सिबल वे। कुठल्याही कंपनीला कुठल्या प्रकारची वस्तू आणि सेवा मार्केटमध्ये विकत असताना, त्याचं मार्केटिंग करत असताना, सोसायटीच्या दृष्टिकोनातून, सोसायटीची काहीतरी जबाबदारी आपल्यावरती आहे या दृष्टिकोनातून, कुठल्या पद्धतीने कुठल्या व्यक्तीची फसवणूक होणार नाही या गोष्टीचा विचार करून, मॉरल प्रिन्सिपल नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी काम करायचं असतं, त्यासाठी इथिक्स गरजेचे असतात। सो फर्स्ट पॉइंट ऑफ दिस व्हॅल्यूज, इट इज ऑनेस्टी। बी फॉर्टनाईट इन डीलिंग अँड ऑफर व्हॅल्यू अँड इंटिग्रिटी। कुठल्याही पद्धतीने इथिक्स ज्यावेळी डिझाईन केले जातात, तर त्यावेळी त्याच्यामध्ये ऑनेस्टी, प्रामाणिकपणा असणं जास्त गरजेचं आहे, तरच त्या ठिकाणी मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकते। नेक्स्ट वन इज अ रिस्पॉन्सिबिलिटी। Accept consequence of marketing practices and serve the needs of customer of all types. तुमच्या ग्राहकाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करणे आणि त्या पूर्ण करत असताना मार्केटिंगचा प्रॅक्टिस मात्र इथिकल ठेवणे, ह्या जबाबदारीपूर्वक गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात। देन फेअरनेस, बॅलन्स बायर नीड्स अँड सेलर इंटरेस्ट फेअरली अँड अवॉइड मॅनिप्युलेशन इन ऑल फॉर्म्स व्हाईल प्रोटेक्टिंग द इन्फॉर्मेशन ऑफ द कंज्युमर्स। कुठल्याही पद्धतीने वस्तू किंवा सेवा कस्टमरला विकत असताना त्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत कस्टमरला, त्या पुरवणे आणि विक्रेत्याला ज्या वस्तू विकण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याने ती वस्तू विकावी, ह्या दोन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी बॅलन्स करणं जास्त गरजेचं आहे आणि कस्टमरची इन्फॉर्मेशन देखील त्या ठिकाणी तुम्ही ती प्रोटेक्ट ठेवणं हे जास्त गरजेचं आहे। देन नेक्स्ट वन इज अ रिस्पेक्ट। एक्नॉलेज बेसिक ह्युमन डिग्निटी अँड ऑल द पीपल इन्वॉल्व थ्रू एफर्ट्स टू कम्युनिकेट, अंडरस्टँड अँड मीट नीड्स अँड ॲप्रिसिएट कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ अदर्स। ज्यावेळी मार्केटिंग केलं जातं, तर त्यावेळी मार्केटिंग करत असताना इतरांशी कम्युनिकेट करताना, कम्युनिकेशन अंडरस्टँडिंग अँड मीट्स देअर नीड्स, त्यांच्या गरजा पूर्ण करत असताना कुठल्याही पद्धतीने कुठल्याही व्यक्तीची फसवणूक होणार नाही, तोही व्यक्ती इतकाच महत्त्वाचा आहे, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मार्केटिंग केली जावी, दॅट्स कॉल रिस्पेक्ट। देन ट्रान्सपरन्सी, क्रिएट अ स्पिरिट ऑफ ओपननेस इन द प्रॅक्टिस ऑफ मार्केटिंग थ्रू कम्युनिकेशन, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, ॲक्शन अँड डिस्क्लोजर। कुठलंही मार्केटिंग करत असताना त्याच्यामध्ये कम्युनिकेशन असेल, देन कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल किंवा कृती असेल, ॲक्शन असेल, त्याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असावी पहिल्यापासून शेवटपर्यंत, तर मार्केटिंग योग्य पद्धतीने होऊ शकतं। देन नेक्स्ट वन अँड लास्ट वन इज अ सिटिझनशिप। फुलफिल ऑल लिगल, इकॉनॉमिक, फिलांथ्रॉपिक अँड सोसायटल रिस्पॉन्सिबिलिटीज टू ऑल स्टेक होल्डर्स ॲज वेल ॲज गिव्ह फीडबॅक टू द कम्युनिटी अँड प्रोटेक्ट द इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंट। मार्केटिंग करत असताना आपले जे स्टेक होल्डर असतील, म्हणजे एम्प्लॉई असतील, कस्टमर असतील, सप्लायर असतील, इतर ज्या काही सगळ्या गोष्टी असतील, तर त्यांच्याबद्दल असणाऱ्या लिगल ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण करणं। देन इकॉनॉमिक व्ह्यूने जास्त असणाऱ्या गोष्टी पूर्ण करणं। देन सोसायटीच्या दृष्टिकोनातून ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या बनतात, त्या देखील त्या त्यावेळी पूर्ण करणं जास्त गरजेचं आहे। आणि हे सगळं मार्केटिंग करताना एन्व्हायरमेंटला कुठल्या पद्धतीने धक्का पोहोचणार नाही, हे नजरेसमोर ठेवूनच कुठल्याही वस्तू किंवा सेवेची मार्केटिंग करणं हे जास्त गरजेचं आहे। सो दीज आर द इथिकल व्हॅल्यूज इन मार्केटिंग। मार्केटिंग करत असताना ह्या सगळ्या इथिकल व्हॅल्यूज मार्केटिंगमध्ये असतील, तर मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकते। सो दीज आर द सम इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इथिकल व्हॅल्यूज इन मार्केटिंग।
सो नेक्स्ट पॉइंट ऑफ द चैप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेजेंटेशन. थैंक यू.